नमस्कार, रेशमास किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे एक वेगळ्या प्रकारचं वरण. या आता ही डाळ घेतली मी, ही वाटी, एक वाटी तुरीची डाळ आणि दोन वाटी मुगाची डाळ घेतली मी. 5 ते 6 मिनटं भिजत घातलेली, बघा अशी झाली. काहीतरी वेगळं काहीतरी करावं. आता फ्रीजमध्ये माझ्याकडे वांगं होतं आणि एक सुरण होतं, ते कापलं. ते वरणामध्ये मी आता घालणार आहे शिजायला. आणि एक बटाटा टाकलाय छोटा, आणि शेवग्याची शेंग होती. शेवग्याची शेंग मी अगोदर शिजून घेतली, एक शिट्टी काढून घेतली, कारण ती बरोबर टाकल्यासाठी पूर्ण त्याचं पूर्ण वितळून गेली असती. आणि फोडणीसाठी साहित्य, लसूण घेतलं आहे मी चेचून, मग त्याला बारीक कट केलं आहे. आलं घेतलं आहे थोडंसं खिसून, आपली लाल मिरची आहे सुकी, कोथिंबीर, कांदा, टॅमॅटो, हिरवी मिरची आहे 3, कढीपत्ता. आणि बाकीचे मसाले मी तुम्हाला भाजी घालताना दाखवणार आहे. आणि हां, हे चिंचेचा कोळ घेतले मी, थोडे चिंच भिजत घातलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, भिजून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी हे सुरण आणि वांगं हे एकत्र करून आता मी याला पाणी घालून कुकरला 3 शिट्ट्या काढून घेते. बघा आपली डाळ अशी छान शिजली. त्याच्यामध्ये सुरण टाकले मी, एक वांगं, बटाटा. तुमच्याकडे जे भाज्या असतील ते टाका. मला काय करू काय सुचत नव्हतं, म्हटलं डाळ अशी बनवते. तर बघा तुमच्याकडे काही भाज्या असतील फ्रीजमध्ये, 1-2 उरलेले असतात, ते टाकून असं तयार करा. बघा मी आता पुढे कशी ठेवली, कढई ठेवली आहे. तेल टाकते मी 2 चमचे. तेल चांगलं तापून ठेवूया. तेल आता आपलं छान तापलं आहे. आता जर आपण राई जिरा टाकूया. मिरच्या तुम्हाला पाहिजे असेल तर घाला. आलं मी किसलंय, अर्धा इंच आलं आहे किसून घेतलंय. आणि आपल्या तिखट मिरच्या आहेत लाल, मग कढीपत्ता. आणि मग उभा चिरून कांदा घेतलाय. त्याच्यावर आपण झाकण घेऊन 2 ते 3 मिनिट असं जरा शिजवून घेऊया. कांदा टमॅटो 2 ते 3 मिनिटं झाले, बघूया. Thank you.
काढून घेतलेली होती. त्याच्यासोबत टाकली असते तर पूर्ण विरून गेली असते. असं काहीच दिसलं नसतं. शेंग शिजवले होते, पाणी होते त्याच्यात. गाळून घेतलंय चहाच्या गाळणीने. तुम्हाला गूळ हवं असेल तर गूळ पण त्याच्यात टाकू शकता. मला गोड नाही आवडत. छान लागतं असं वरण नक्की बनवून खाते. सुरणाचं वरण. आता याला आपण उकळी आणूया. तयार आहे आपलं सुरणाचं वरण. त्याच्यात सगळ्या भाज्या घातल्यात मी. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे. बघा सुरण छान असं आहे. सुरणाचं वरण, वांगा, सुरण, शेंग, डाळ मी केलेली आहे. माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि अशी डाळ बनवून खा, छान लागते.